चला नमस्कार। मी आज बनवणार आहे हरबरची डाळ आणि मुगाच्या डाळीची वडे। आपण त्याला सांडगे पण म्हणू शकतो आणि वडे पण। आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, उन्हाळा लागलेला आहे। आता आपण सर्वप्रथम वडे करते मी। आता मी हरभऱ्याची डाळ 4-5 तास भिजत घातलेली रात्री आणि मग ती दळून घेतली मिक्सरमध्ये। 1.5 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली। ती स्वच्छ धुऊन आणि भिजत घातली। डाळ भिजलेली आपली। आता आपण मिक्सरमध्ये थोडी जाडसर, जास्त बारीक पण नाही करायची, थोडीशी जाडसरच दळून घेऊया आपण पाणी न टाकता। आपली डाळ झालेली, दोन्ही पण डाळी तळून झालेली आहे। एका स्टीलच्या याच्यात मी बाऊलमध्ये काढलेल्या आहे मोठ्या। आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे मी। आपण जिरे पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण। कोथिंबीर टाकलेली बारीक चिरून आणि आता ते छान आपण एकजीव करून घेऊया सगळे। आपण मसाले टाकलेले लाल तिखट वगैरे, आणि मी परातीमध्येच टाकलेले वडे। परातीला तेल लावून घेतलेले आहे थोडंसं। आणि वडे टाकते बघा मी आता। 2-3 परात भरलेल्या आहे माझ्या। 3 परातीमध्ये मी टाकलेलं आहे छान ताटांमध्ये। वडे आपल्याला कमी छोटे मोठे वाळल्यानंतर ते हेच होऊन जातात, त्याच्यामुळे थोडेसे मोठे केलेले आहे मी। आपण झाऱ्याने पण टाकू शकतो पण ते फार बारीक असतात, हाताने तोडले छान असतात आणि दिसतात पण छान वडे टाकल्यानंतर। आपण मठाची डाळ पण टाकू शकतो। तिन्ही पण डाळी पण मी हरभऱ्याची आणि मुगाचीच टाकलेली आहे। मठाची पण टाकू शकतो, मठाची, मुगाची आणि हरभऱ्याची। पण ह्यावेळेस मी चणा, आपल्या हरभऱ्याची डाळ आणि मुगाचीच डाळ घेतली। थोडा उन्हाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे आपण ताटांमध्येच टाकूया, म्हणजे जिथे उन्हं असलं आपल्याला उचलून ठेवता येतं खिडकीमध्ये इकडे तिकडे। ऊन थोडंसं काय 12 वाजेपर्यंत असतं, मग नंतर परत तिथं आपण प्लॅस्टिकच्या कागदावर पण टाकू शकतो। चालले आता माझे वडे टाकणं। पहाटे 5 ला जरी आपण डाळ भिजत टाकली तर आपल्याला 5 तासाने ती दळायला येते, 4-5 तासाने।
आपले वडे तयार आहेत. आपण एका परातीत टाकलेले आहे, दोन पण ताटं घेतले, त्याच्यामध्ये पण मी वडे टाकलेले आहे, ते पण आता टाकून घेते मी. आणि नंतर उन्हात ठेवूया आपण. अशा प्रकारे वडे माझे 3 ताटांमध्ये मी केलेले आणि उन्हात ठेवले. 2 दिवसांनी ते छान वाळून जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.